नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक 9 हवा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक 9 हवा या पाठाचा स्वाध्याय. सांगा पाहू या चित्रात कोणती कामे चालली आहेत. उत्तर, एक माणूस यंत्राने गाडीच्या टायर मध्ये हवा भरीत आहे. 2, एक माणूस पंपाने सायकलच्या ट्यूब मध्ये हवा भरीत आहे. 3, एक मुलगी तोंडाने रबराच्या फुग्यात हवा भरीत आहे. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1, रिकाम्या भांड्यातही टिंबटिंब असते. उत्तर, रिकाम्या भांड्यातही हवा असते. 2, पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वीलगतच्या हवेपेक्षा टिंबटिंब असते. उत्तर, पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वीलगतच्या हवेपेक्षा विरळ असते. 3, हवेचे 5 भाग केल्यास त्यातील टिंबटिंब भाग ऑक्सिजन असतो. उत्तर, हवेचे 5 भाग केल्यास त्यातील 1 भाग ऑक्सिजन असतो. 4, पृथ्वीपासून जवळजवळ टिंबटिंब किलोमीटर अंतरापर्यंत हवा पसरली आहे. उत्तर, पृथ्वीपासून जवळजवळ 50 किलोमीटर अंतरापर्यंत हवा पसरली आहे. 5, हवेचे पृथ्वीजवळचे थर वरच्या थरांपेक्षा टिंबटिंब भार पेलतात. उत्तर, हवेचे पृथ्वीजवळचे थर वरच्या थरांपेक्षा अधिक भार पेलतात. 6, टिंबटिंब आणि ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो. उत्तर, श्वसन आणि ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो. 7, अन्न तयार करताना वनस्पती हवेतील टिंबटिंब वायूचा वापर करतात. उत्तर, अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड या वायूचा वापर करतात. 8, इंधनाच्या ज्वलनातून टिंबटिंब बाहेर पडतो. उत्तर, इंधनाच्या ज्वलनातून धूर बाहेर पडतो. 9, हवेतील सर्वात मोठा भाग टिंबटिंब वायूचा असतो. उत्तर, हवेतील सर्वात मोठा भाग नायट्रोजन या वायूचा असतो. 10, पृथ्वीचे टिंबटिंब हवेचे बनलेले आहे. उत्तर, पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1, पाणी हवेपेक्षा हलके असते. उत्तर, चूक. 2, पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील हवेचे थर सर्वाधिक दाटी वाटीने असतात. उत्तर, बरोबर. 3, उंचावरची हवा विरळ असते. उत्तर, बरोबर. 4, हवेत पाणी कधीही नसते. उत्तर, चूक. 5, परिसरातील लाकूड जाळून टाकावे. उत्तर, चूक. प्रश्न क्रमांक 3, जोड्या जुळवा. अ गट, ब गट. 1, पृथ्वीचा आकार चेंडू सारखा असतो. 2, पृथ्वीचे आवरण म्हणजे वातावरण.
3 पृथ्वीवरील वनस्पती अन्न तयार करतात. 4 पृथ्वीवरील इंधने ज्वलनाने धूर निर्माण करतात. पृथ्वीवरील हवेत बाष्प असते. प्रश्न क्रमांक 4, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, वातावरण म्हणजे काय? उत्तर, पृथ्वीभोवती जे हवेचे आवरण असते त्यास वातावरण असे म्हणतात. 2, ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील घटकाला काय म्हणतात? उत्तर, ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील घटकाला ऑक्सिजन वायू असे म्हणतात. 3, सोडा वॉटर मध्ये कोणता वायू असतो? उत्तर, सोडा वॉटर मध्ये कोणता वायू असतो? उत्तर, सोडा वॉटर मध्ये कार्बन डायऑक्साइड हा वायू असतो. प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1, वातावरणातील उंचावरील हवा विरळ का असते? उत्तर, पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळच्या हवेचे थर दाटीवाटीने असतात, परंतु वरचे थर एकमेकांपासून थोडे मोकळे असतात, त्यामुळे वातावरणातील उंचावरची हवा विरळ असते. 2, वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड कसा कमी करतात? उत्तर, वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने हवा व पाणी वापरून आपले अन्न तयार करतात. अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड घेतात, त्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइड कमी होतो. 3, इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरिंजची दांडी आत दाबतात, ते कशासाठी? उत्तर, सिरिंज औषधाने भरण्यासाठीच सिरिंजची दांडी आत दाबतात. ज्यावेळी सिरिंजची दांडी आत दाबली जाते तेव्हा त्यातील हवा निघून जाते. नंतर हळूहळू दांडी वर खेचली की संपूर्ण रिकाम्या झालेल्या सिरिंजमध्ये औषध वर चढू शकते. सिरिंजच्या आत हवा असेल तर त्यात औषध वर चढू शकणार नाही. प्रश्न क्रमांक 6, तुमच्या मनाने उत्तरे लिहा. 1, तुम्ही कोणते उपाय वापरून हवा शुद्ध ठेवाल? उत्तर, हवा शुद्ध ठेवण्यासाठी खूप झाडे लावू. 2, आवश्यकतेनुसारच वाहने वापरू. 3, कोणत्याही वस्तू जाळणार नाही. 4, हवेत धूळ उडू नये यासाठी काळजी घेऊ. 2, ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड या वायूचे उपयोग सांगा. 1, ऑक्सिजन हा प्राण्यांचा प्राणवायू आहे, तो श्वसनासाठी मदत करतो. 2, वनस्पती अन्न बनवण्यासाठी कार्बन डायऑक्साइड हा वायू वापरतात. 3, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. 3, आपल्याला हवेतील ऑक्सिजन मिळाला नाही तर काय होईल? उत्तर, आपल्याला हवेतील ऑक्सिजन वायू मिळाला नाही तर आपण श्वास गुदमरून मरून जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4 परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 9 हवा या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलचा हवा या घटकाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.